नेते छत्रपति शिवाजी महाराजांच्या पिक्चरला किंबहुना त्यांच्या मावळ्यांच्या पिक्चरला हे चालू शकत नाही। हर हर महादेव हे जे पिक्चर तर रिलीज झाले इतका इतिहासाचा मोडतोड केलेला आहे, इतिहासाचा उपरास केलेला आहे आणि हे अशी पिक्चर हे लोकांच्या पुढे घेऊन जायचं आपण? शिवाजी महाराजांच्याकडे आपण काय बघतो? ती आपली अस्मिता आहे, आपली प्रेरणा आहे। शिवाजी महाराजांचे मावळे हेनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपलं स्वराज्य घडून दिलं आणि आपल्याला जो इंग्लिश शब्द आहे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे आपल्याला अधिकार आहे म्हणून आपण कसंही घडवायचं, कुठे इतिहास न्यायचा? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे लोक जातात हे? आणि ह्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स मी मुद्दाम बोलवलेली। तुम्ही पिक्चर काढता ही चांगली गोष्ट आहे, इतिहासाला धरून अनेक पिक्चर निघाला पाहिजे। पूर्वी बालजी पेंढारकरांनी काय पिक्चर काढले शिवाजी महाराजांच्यावर, आजही वाटते आपण तेच तेच पिक्चर बघायला पाहिजे। काहीतरी लोकांना काहीतरी आवडते म्हणून त्याचा अभिप्राय करून असे पिक्चर पुढे आणायचे? त्या हर हर महादेव मध्ये तुम्हाला माहित आहे का आज एकमेव मराठा लाईट इन्फंट्री शिवाजी महाराजांच्या नावाने जी उभा राहिलेली आपलं सैन्य मराठा लाईट इन्फंट्री त्याचं ब्रिज वाक्य काय? बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। म्हणजे आपल्या देशासाठी लढा देताना हे दोन ब्रिज वाक्य घेतात, बाकी कुठल्याही रेजिमेंटला एका महापुरुषाचं नाव घेतलं नाही जात, देवाचं नाव घेतात, पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात, हर हर महादेव म्हणतात। आणि आपण असं चुकीचा इतिहासाचा विप्रयास करून दाखवायचं काय? ते पोशाख मला मुद्दाम दाखवायचं, मी घेऊनच आलोय। कुठला पिक्चर तो? वेदांत मराठे वीर दौडले सात, हे बघा हे बघा, हे काय मावळेत? हा मांजरेकरांचा पिक्चर यायला लागलेला आहे। अनेक त्याच्यात एक मावळा आहे, मला नाव घ्यायचं नाही। हे मावळे वाटतात का कुठून? चुकूनही वाटतात? हा इतिहासाचा विप्रयास नाही का? ड्रॅमॅटायझेशन किती बार करायचं? इतिहासात गाभा करून धरून करा ना, पगडी घालू नये। बिन पगडी काढणं म्हणजे एक शोक संदेश आहे तो, हा आपला इतिहास आहे। मी सगळ्या प्रोड्युसर्सना आणि या डायरेक्टरने सांगू इच्छितो, जर का यांनी असेच पिक्चरच्या पुढे काढायला गेले तर गाठ संभाजी छत्रपतींची आहे, काढून तर बघून देत नाही। आडवाला आला तर बघा, मीच येणार आडवा, मीच आडवा येणार। आमचा उपयोग केला घराण्यात जन्म होऊन, वेळ प्रसंगी मला काही नसलं तरी चालेल, पण असा चुकीचा इतिहास शिवाजी महाराजांचा लोकांच्या समोर आणत असाल तर याद राखून ठेवा तुम्ही सर्व। सिनेमॅटिक लिबर्टी स्वतंत्र आहे म्हणून आपण काय करायचं? अहो भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्या। आणि चूक आमची सुद्धा आहे, आपल्या लोकांची सुद्धा थोडी चूक आहे, आपण पुस्तकं वाचत नाही, शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचत नाही। वासी बेंद्रे असतील, मेहेंद्रे असतील, जयसिंगराव पवार सर आयुष्यभर या लोकांनी म्हणजे इतिहास लिहिताना आयुष्य घालवले तिने, आणि आपण या लोकांना ड्रामॅटायझेशन आवडते म्हणून आपण काही बदल करायचा त्याच्यात? अहो साधं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, पगडी दिसते का तुम्हाला कुठं येतं? पगडी काढणं म्हणजे एक संदेश किती चुकीचा आहे तो, मला इतिहासात जायचं नाहीये पण माहिती करावं येणे। माझी त्यांना विनंती आहे, सरकारला, राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल, माझी विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे की तुम्हाला जर असे ऐतिहासिक पिक्चर काढायचे असतील तुम्ही सपोर्ट कराच।
सेन्सॉर बोर्डच्या वर इतिहासाची समिती तर नेमायला पाहिजे, ऐतिहासिक समिती तर नेमायला पाहिजे. माझं नाव सुद्धा इथं माझ्याकडे नेमकं नाही येत, तिथं माझं नाव घातलंय. काय संभाजीराजे आणि उदयनराजेंचा त्याला पाठिंबा आहे, सहकार्य आहे, त्याला पहिल्यांदा कायदेशीर कारवाई करणार आहे. आताच्या हरळ महादेवावर सुद्धा मी मगाशी म्हणत होतो ना, पोशाख हे बघा, दत्ताजी पागे सात मराठ्यांची पिके आहेत, हे बघा, हा काय मावळा दिसतो? हे आपण प्रोट्रेक करायचं आपले आपले मराठीहून हे पोर्ट्रेट करत, आणि मध्येच काहीतरी सुरू झाले मराठे आणि मराठी. अ पूर्वीच्या मराठे म्हणजे काय? पूर्वीच्या मराठे म्हणजे आपण सर्वजण सगळे अठरा पगड जात बारा पडत होतो. हे कुठला रे मराठा मराठे आणि मराठी? आपण सर्वजण मराठे आहोत, मराठा त्यावेळी जात नव्हती. हे चालणार नाही, याच्या पुढे चालणार नाही आणि चालून देणार नाही. माझी म्हणून सगळ्या इतिहासकारांना सगळ्या मुलांना विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. चूक आपलीच सुद्धा आहे, हे काहीतरी दाखवतो आपण सगळे बघत बसतो. मला वाटतं एवढंच ही लाईन आहे माझी, कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाही. वेळ पडलीस तर गाठ माझ्याशी एक डायरेक्ट. या घरात माझा जन्म झालाय म्हणून माझा बाकी सगळ्या मावळ्यांचा जसा म्हणजे अधिकार असतो तसा माझा अधिकार आहे. कोण आय काय आडवा आलं तर बघू पुढचं पुढं. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला, इतिहासाची मोडतोड केली तर ही संभाजी छत्रपती खपवून घेणार नाही. हे बघा, मी जे काय बोलायचं बोललोय त्यांना माझा इंटरव्ह्यू दाखवा, ते माझ्या इंटरव्ह्यू मध्ये काय चुकीचं वाटत असेल त्यांनी सांगा. माझी भूमिका ही माझी भूमिका आहे, त्यांचे आक्षेप काय तर ते तुम्ही त्यांना विचारा ना, मी काय चुकीचं बोललोय का? तुम्ही विचारा ना, लोक विचारते त्यांना. मी या शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या घराण्यातली जी माझी भूमिका आहे ही मी स्पष्टपणाने बोललो, ह्याच्यात मध्ये काही एक टक्का बदल नाही. उद्या जर असा परत असा पिक्चर काढला आणि मी अडवलो आलो आणि कोण अडवे ते बघू, मग ते असं विशेष नाही. बाबा तुम्ही मला विचारा ना माझे प्रश्न, माझ्याबद्दल विचारा ना. मी काय त्यांचे उत्तर मी द्यायचे का? नाही, मला माझ्याबद्दल विचारावं. अहो बाबा मला विचारा ना, संभाजी छत्रपती संभाजीराजे म्हणून विचारा. ओपनिंगच्या वेळेस पिक्चरच्या रिलीजच्या वेळेस मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे त्या स्टेजवर होते. आणि मग आपण काय करूया, एकनाथ शिंदे इथं बोलू आणि नाव तुम्ही घेतले त्यांना बोलू, आपण एकत्र घेऊ प्रेस कॉन्फरन्स. पण त्यांचे उत्तर मी का देऊ? ठीक आहे, याच्या प्रोसिजरचा भाग म्हणून आपण विचारू, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार कशासाठी? काय गरज नाही, काय गरज नाही, ही गेली काय गरज नाही. डायरेक्ट माझी भूमिका आहे, तुम्ही सेन्सर बोर्ड आहे तुमच्या हातात, तुम्ही इतिहासाची समिती तिथं नेमा. आणि इतिहासा एवढा विप्रेस, मला लाज वाटते ते हरळ महादेवचं बोलायला. बोलू का मी ते? मी बोलू का? तुम्हाला तुम्हीच ऐकून घेणार काय सगळं? मी कोणाकडे गेलो नाही, मी मला पिक्चरच बघितला नाही अजून. मी तो मला ज्या रिपोर्ट आला मला 2 दिवस उशीर का झाला का? मी पिक्चरच बघितला नाही. मी पूर्ण दौऱ्यात होतो 7-8 दिवस. ज्यावेळी माझ्याकडे रिपोर्ट आला म्हणजे फारच गंभीर वाटायला लागलंय, म्हणून आज ती अचानक ही प्रेस कॉन्फरन्स बोलावले. त्यांनी काही जे विधानं आहेत पिक्चर मधले डायलॉग आहेत ते वाचून दाखवले होते, तसा आक्षेप त्यांनी इतिहासाचे जे पुरावे आहेत दिले होते. त्यानंतर सुद्धा हा चित्रपट रिलीज झाला आणि सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र याच्यावरती बंधनं कशी घालायची काय कसं? नाही नाही, तेच म्हणून मी म्हणतोय ना, आता हे ऑलरेडी रिलीज झालंय म्हणून मला माहिती आहे लिगली कायदेशीर आपल्या काय करता येईल. पण उद्या पुढचे पिक्चर असे निघाले तर मी माझी भूमिका काय असणार आहे, मी कसा आडवा येणार, मी काय म्हणून पुढे जाणार, हे तुम्हाला मी स्पष्ट आणि करेक्ट शब्दात सांगतो. भूमिका समजली, डायलॉग करणार आहात की करणार नाही, इथले प्रोड्युसर्स आहेत, सिनेमा मेकर्स आहेत, जसं सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आणखी एक एक्सक्यूज दिला जातो की जर हे सिनेमे पटत नसतील
तर जे तुमचं जे म्हणणं आहे त्या बाजूचे सिनेमे दडपशाही कशासाठी नाही आणखी एक पुन्हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मुळात जे सिनेमे काढतात यांच्याशी बोलणार आहात का? ज्यांनी 7 सिनेमा डिक्लेअर केले ते दिग्पाल काय बोलायची गरज नाहीये. माझी प्रेस कॉन्फरन्स 100% ऐकत असणार आहेत. त्यांनी बघावं आणि नाही व्यवस्थित केलं तर मग आम्ही आमची लाईन ठरवलेली काय करायचंय. हा चांगला केलं ना हेच संभाजीराजे छत्रपती हा संभाजीछत्रपती जाऊन त्यांना शबासकी देईल. कारण शिवाजी महाराजांच्यावर आणि माळावांच्यावर पिक्चर काढणं हे कौतुकास्पद आहे. आपल्याला काय जे राजस्थानमध्ये ड्रामॅटायझेशन करतात तसलं काही करायचं नाहीये. म्हणून जर चांगला पिक्चर काढत असेल किंवा त्यांना माझी मदत लागत असेल आमच्या इतिहासकारांची मदत लागत असेल त्यांना सगळ्यांना मी जोडून देतो. शो थांबवून ऑलरेडी पुढे गेलेला आहे हा विषय पुढे गेलेला आहे. शिवभक्त पूर्ण हुशार आहेत काय करायचंय. मी माझी भूमिका तुम्हाला क्लिअर केलेली आहे. ह्याच्या पुढे जर काय झालं तर माझी लाईन मला माहित नव्हतं हे असे एवढे विप्राय हा झालेला आहे. आता ऑलरेडी मुव्हमेंट त्यांनी केलेली आहे म्हणून या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना सुद्धा समजेल. इथून पुढच्या भूमिका ज्या आहेत त्या डेमोक्रॅटिक मार्गाने असणार लोकशाही मार्गाने असणार आहेत की तुम्ही थ्रेट. नाही अरे बाबा थ्रेटचा विषय नाही आहे. तुम्ही प्रश्न सुद्धा असा कसा करताय हो. नाही मला एक सांगा इतिहासाचा विप्रायस करून शिवाजी महाराजांची इतिहास मला एक तर तुम्ही म्हणून नाही बोलत. माझी नेहमीची मुवमेंट जर तुम्ही अभ्यास केली असेल मी जे बोलतो ते करतो आणि जे ज्यावेळी बोलत नाही ते मी शांत असतो. आता मी बोललोय म्हणजे मी ते करून दाखवणार. इतिहासाचा विप्रयास होऊन देणार नाही म्हणजे होऊन देणार नाहीये ही माझी जबाबदारी आहे. मी या घराण्यातली व्यक्ती म्हणून मी जबाबदारीपूर्वक बोलतोय. अरे बाबा मी अजून पिक्चर बघितला नाही पण मला तो रिपोर्ट आलेला हे चुकीचं चाललेलं आहे. आता तो कोण आहे त्याला सुद्धा मी लावतो फोन. म्हणजे तुम्ही हे सेन्सॉर बोर्डवाल्यांनी सुद्धा हे कसं तरी परवानगी दिली मला बघायचंय काय. नाही लोकांनी बघूच नाही काही चुकीचं नाही लोकांनी बघूच नाही पण लोकांनी मी हातात कायद्यात घ्यायचं सांगू शकत नाही. मी कायदा कोणाला हातात घ्यायचं ते आहे तिथं सांगणार आहे. काय ही काय हे विरोधच आहे ना. मग हा विरोधच आहे ना. काय सेन्सॉर बोर्डला पत्र देतो जे काय करायचं जे काय करायचं करीनच 100% घेतात काय हे नाहीये. त्यात घाबरायचं काय त्याच्यात. अक्षय कुमारनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. मुळात ज्या गोष्टीचं ब्रँडिंग अक्षय कुमारनी केलेलं आहे त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे तुम्हाला पटतं का? तुमचं काय? नाही हे बघा शिवाजी महाराजांची भूमिका कोणी करू शकतो जर ते मन स्वच्छ असेल आणि करेक्ट शिवाजी महाराज जर प्रोजेक्ट करायचं असेल तर आम्ही त्याच्या बरोबर आहोत. त्याच्यामध्ये इतिहासाचा विप्रायस होत असेल इतिहासाची मोडतोड होत असेल मग अक्षय कुमार असून दे काय आणि कुठला टॉप मोस्ट ऍक्टर असून दे आम्ही त्याच्या आडवे ना. काय तुम्ही जे पोस्टर दाखवले त्याच्यामध्ये अक्षय कुमार हा फॉर्मल कपड्यांमध्ये मग हे बरोबर आहे का? तुम्हाला चालते काय हे काय हा कुठला काही नॉर्मल कुठला पिक्चर आहे का? हे चालते का? हेच मी मुद्दा आणि तुम्हाला दाखवला हे चालते का? हे बघा हा मावळा वाटतो का? लेदर पट्टा आपले कुठल्या मावळ्यांनी घातले का? केव्हा कुठल्या मावळ्यांनी मला सांगा ही पट्टी का लावता तो डोक्यावर? इथं नेमकं आहे का? इथं नाही वाटत. ज्या पगडी घालतो आपण काय इथं पट्टी बांधली जाते? कारण का पगडी पडू नये म्हणून ती शो नाहीये. काय त्या पगडीला महत्व आहे तसं जरी पटक्याला महत्व आहे तसं त्या पगडीला महत्व आहे. पगडी घालायची नाही उद्या काही डान्स करतील विदाउट पगडी त्यावेळीच दिसेल तुम्हाला. राजे काय आता सांगून आडवायला म्हणजे काय करणार? अरे या घरात जन्म झाला आमचा तेवढं तर काय प्रश्न करा. संभाजीराजे जेवढे मवाळ आहेत तेवढं कडक सुद्धा आहेत. हा माहिती असून द्या उगस सारखा कडक नसतो संभाजी ब्रिगेड असेल कडक सारखी पण मी ज्यावेळी कडक मला दाखवायचं आहे त्यावेळी नो कॉम्प्रोमाइज. आम्ही दोघही भावंड एकत्र आहोत. सेन्सॉर बोर्डचा विषय काढला सेन्सॉर बोर्डने नेमकी परवानगी दिली कशी मुद्दा हाच येतोय. विचारच पहिले हा नाही हा हा मुद्दा रास्ते सेन्सॉर बोर्डनी तुम्ही ही इतिहासाला विप्रयास होत असताना इतिहासाची मोडतोड असताना परवानगी दिलीच कशी हे मी प्रश्न मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारणार आहे. त्यात मध्ये दुमत नाहीये. चित्रपट बनवण्यापूर्वी राजीव गांधी
नहीं आमच्याशी विचारपूस करायची काही तशी काही गरज नाही। जर विचारपूस केली आमची तर आम्ही स्वागताने त्यांना मदत करू, इतिहासकार जोडून देऊ। कसले शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्यावर पिक्चर निघत असेल त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करणं आमची जबाबदारी आहे आणि करायलाच पाहिजे ना आम्ही। पण तुम्हाला नुसतं लोकांना फसवून नाव टाकायचं की ह्याचं सहकार्य संभाजीराजे उदयनराजेंचं आहे हे चाललं नाही, चुकीचं आहे। भूमिकेबद्दल आदर आहे, पण सिनेमा काढणं आणि सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडून मंजूर होऊन प्रकाशित होणं प्रदर्शित होणं याची एक प्रोसिजर, या प्रोसिजर मध्ये सरकारी यंत्रणा इन्वॉल्व आहे। आपण अशी जर भूमिका घेतली तर ती पॅरलल होते असं तुम्हाला वाटत नाही? नाही पॅरलल आम्हाला तुमची तुमची इच्छा असेल ना तर सेन्सॉर बोर्डला पत्र पाठवून देऊ। सर्वांची ते पत्र पाठवायला बघा, पत्र पाठवायला काही अडचण नाही, त्यांना इतिहासाचा विप्राय झाला हे सांगायला सुद्धा काही अडचण नाहीये, आपण त्यांना पाठवू अडचण आहे। पण अशा जर गोष्टी घडत असतील वेळोवेळी तर त्याच्यावर कोणीतरी बोलायला पाहिजे ना, बोललं पाहिजे। पण प्रक्रियेचा भाग म्हणून या गोष्टी व्हायला हव्यात। आपण तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय त्याच्यामधली कायदेशीर भूमिका स्पष्ट होत नाहीये, तो ग्लिच फक्त थोडा दूर करा। बघा कायदेशीर मी कायदे तज्ञ नाहीये, मी अजून मी कुठल्या कायद्याच्या माणसाकडे अजून लीगल माणसाकडे गेलो नाही, मी डायरेक्ट मला असं काही समजलं, मी ती प्रेस घेतलेली आहे, कायदे तज्ञ घेतलं ते म्हटले ते काय आमचं स्वातंत्र्य आहे, तो शब्द कुठला ड्रामॅटिक नाही सिनेमॅटिक लिबर्टी ह्याच्या आधारे आम्ही करू शकतो। म्हणजे तुम्ही कायद्यात बसायचा असाल म्हणून शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा इतिहास विप्रयास केला चालेल का? तुम्हाला चालते का? तुम्हाला चालतो का? महाराष्ट्राला चालेल?